उत्तर प्रदेश मध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज महाराष्ट्र बंद पुकारलाय. महाविकास आघाडीनं बंदची हाक दिली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. समितीत पूर्णतः शुकशुकाट असल्यानं दैनंदिन व्यवहार ठप्प झालेत. यावर मात्र भाजपनं विरोध दर्शवलाय. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे आणि भाजप सरचिटणीस सुनील केदार यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकंदरीत सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय सहकार्य केले. का ज्या पद्धतीने युपीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गृहमंत्र्याच्या मुलांनी चिरडलं आणि साधारण 6 ते 7 लोक त्या ठिकाणी दगवले गेले आणि याचा संताप हा शेतकऱ्यांमध्ये मोठा आहे. नाही तर आतापर्यंत असं कधी घडलं नाही आहे की बा शेतकऱ्यांनी माल आणला नाही आहे. पण तरीसुद्धा आज रात्री 12 वाजेपासून तर एकही गाडी ह्या ठिकाणी आलेली नाही आणि हजारो शेतकरी या साधारण शरद पवार मार्केट यार्ड आणि पंचवटी मार्केट यार्ड या दोन्ही ठिकाणी येतात. पण अजून कुठली या ठिकाणी एकही शेतकऱ्यांनी माल ह्या ठिकाणी आणलेला नाही आहे. त्याच्यामुळे 100% प्रतिसाद ह्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेला आहे आणि केंद्र सरकारच्या विरुद्ध हा खरं निषेध आहे. आणि म्हणून ह्या दृष्टीने आपण जर बघितलं काही ठिकाणी किरकोळ कुठेतरी असेल पण आज ह्या आमच्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा असेल, फ्रुट्स असेल किंवा भाजीपाला असेल का सगळ्याच जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती एवढीच एक आहे आणि म्हणून या ठिकाणी अतिशय 100% प्रतिसाद मिळालेला आहे. नाही हे ठीक आहे, त्यांना म्हणणं आहे, हे महागडणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नाही तर आपण किती बंद करायचा तुम्ही प्रयत्न केला तर शेतकरी माल आणल्याशिवाय राहत नाही. याचा प्रतिसाद तुम्हाला सगळं दिसतंय की एकही गाडी या ठिकाणी येत नाहीये. हे भाजीपाला काय आहे, आता फक्त हे झाकायचं आहे की आज त्यांना एक हुकुमशाही पद्धतीने केंद्र सरकारमध्ये काम चालू आहे आणि केंद्र सरकारमध्ये हुकुमशाही पद्धतीने काम चालू आहे. आज लोक उद्या चिडायला लागलेले आहे, उद्या काहीही करू शकता. आणि म्हणून या दृष्टीने शेतकऱ्यांना आज तुम्ही जर बघितलं डिझेलचे भाव काय आहे आणि डिझेलचे एवढे भाव आज 103 रुपये 107 रुपये डिझेलचे भाव गेले आणि ते 60 रुपये भाव होता. आणि आज शेतकऱ्यांना पावडरी महाग झालेले आहे, त्याच्यावर GST लावलेला आहे, त्याच्यानंतर डिझेल वाढलेले, ट्रॅक्टरला डिझेल लागतं, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या ठिकाणी शेतकऱ्याला चिरडण्याचं काम हा केंद्र सरकार करत आहे. आणि म्हणून या दृष्टीने हे शेतकऱ्यांनी हा निषेध, हा खरं तो निषेध मोठा आहे. महाविकास त्यांना बोलायला काहीच नाही, आता ते आरोप केल्याशिवाय ते करतील काय. का महाविकास आघाडी हे सगळ्यात चांगलं काम या ठिकाणी करत आहे आणि मग हा जो प्रतिसाद शेतकऱ्यांचा दिसतोय हा कशामुळे दिसतोय की केंद्र सरकारवर नाराजी म्हणून या ठिकाणी माल कुठले आलेले नाही. नाही पुढे घालण्यापेक्षा शेतकऱ्यांनी मालच आणला नाही, त्यांनी किती प्रयत्न केले त्याचा फायदा काय होणार आहे. आणि त्याच्यामुळे आता तर तुम्ही बघत असाल आता 12 वाजलेले आहे आणि माल हा सकाळी 4:30 माल येतो, 12 वाजेपर्यंत माल ज्या ज्या शहरात ठाणा असेल, मुंबई असेल, गुजरात असेल, इकडे सगळे डिस्पॅच सगळीकडे होऊन जातो. पण नंतर आम्ही 4 वाजेनंतर साधारण जे कोथिंबीर मेथी जी सडणारा माल आहे तो शेतकऱ्यांना सांगितलाय तुम्ही तो 4 वाजेनंतर घेऊन या की तो माल ठेवणं शक्य नाही का, तो शेतकऱ्याचे नुकसान व्हायला नको म्हणून. बेफाम गाडी चालून चिरडलं आणि त्याच्यात काही जणांचा मृत्यू झाला म्हणून हा बंद पुकारला. घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आणि आपण बंद महाराष्ट्रात पुकारतो हे संयुक्तिक नाहीये आणि त्यामुळे या बंदला महाराष्ट्रातील जनतेने समर्थनही दिलेलं नाहीये. आपण बघता ट्विटरवर अनेक कॉमेंट येत आहे की या बंदची आवश्यकता नाही, घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी याचं समर्थन नाही केलं, त्यांनी फटकारलेलं आहे का हे जे झालंय हे चुकीचं आहे, याला भारतीय जनता पक्षाचं समर्थन नाहीये. आणि त्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला उत्तर प्रदेश सरकारने अटक पण केली. असे असताना हे बंद पुकारून हे काय साध्य करताय हे समजत नाही. या उलट महाराष्ट्राचे गृहमंत्री 100 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात, 100 कोटी ही टोकन अमाऊंट आहे, हिमनागाचं टोके, परंतु ते सिद्ध झालं म्हणून त्यांच्या घरावर त्यांच्या कार्यालयावर धाडी पाडल्या, त्याच्यात ते सापडले कागदपत्र आक्षेपार्ह, आणि त्यांच्या ते लक्षात आलं की हे कागदपत्र सापडल्यामुळे आपल्याला अटक होईल म्हणून ते 2 महिने झाले फरार आहे. म्हणजे गृहमंत्री एखाद्या राज्याचा फरार असतो ही घटना या देशाची ही जी लोकशाही आहे त्याला निश्चितच भूषणावळ नाहीये. आणि असं असताना हे
वडाचं तेल वांग्यावर असा प्रकार आहे, या बंदला समर्थन देऊ नये आणि हा बंद संयुक्तिक नाही असं मला वाटतं। बाजार समिती सभापती त्यांनी बंदला पुरेपूर फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही करतोय असं सांगितलंय। बाजार समिती बंद करून अगोदरच शेतकरी अतिवृष्टी काही ठिकाणी समजा जास्त टमाटे मागे पूर्वी जास्त उत्पन्न झालं तर फेकून द्यायची वेळ आली, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप हाल चालू आहे, राहिलेलं पीक कसं तरी वाचून शेतकरी जर बाजार समितीत विकायला आणत असतील तर बाजार समितीचे सभापती बंद करून शेतकऱ्यांचं उलट वाटोळं करताय, शेतकऱ्यांच्या हिताचं काय करताय? अगोदरच बाजार समितीचे काय चाललंय काय नाही ते आपण सर्व वर्तमानपत्रात वाचतोच आहे, लेखापरीक्षण सरकारी लेखापरीक्षण अहवालांमध्ये बाजार समितीचे काय धिंडवडे निघाले ते आपण बघतोय। सभापतींच्या मताशी 1% मी सहमत नाही। बाजार समिती बंद करून शेतकऱ्यांना सभापतींनी वेठीस धरू नये। बाजार समितीत असले अशा प्रकारचे व्यवहार चालतात, चुकीचे व्यवहार चालतात, म्हणूनच सरकारने खाजगी बाजार समित्या स्थापन केलेल्या आहे आणि बाजार समित्या स्थापन केल्यामुळे ते तरी बरं झालं की नाशिकमध्ये सुद्धा एक मोठी बाजार समिती स्थापन झाली म्हणून थोडंफार शेतकऱ्यांचं कल्याण झालं, नाही तर या बाजार समितीत सर्रास लूट चालू होती शेतकऱ्यांची। बाजार समिती सुद्धा आज पुरेपूर बंद आहे, भाजी मार्केट पूर्ण बंद आहे। जरी बाजार समिती बंद आहे तरी शेतकऱ्यांना कुठेही आपला माल विकता येतो असं केंद्र सरकारने धोरण आखलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी कुठेही माल विकू शकतात। कुठल्याही चौकात उभे राहिलं तर आपल्याला गर्दी दिसते आणि शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे जातात। बाजार समिती बंद करून काय साध्य केलंय यांनी शेतकऱ्यांना? काय आव्हान करणार आणि बाजार समितीचे जे सभापती आणि विशेषतः मंडळ संचालक मंडळ आहे त्यांना काय सांगा? बाजार समितीच्या सभापतींना संचालकांना सद्बुद्धी देव परमेश्वर। त्यांनी अशा पद्धतीने बाजार समित्या बंद करून नको त्या कारणासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, उलट शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल, शेतकऱ्यांना कसं मदत होईल, कशी सहकार्य होईल अशा धोरण त्यांनी आखावं। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतो की त्यांनी बाजार समिती जरी बंद केली असली तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांनी आपला माल त्याला ज्या ठिकाणी जास्त भाव मिळेल त्या ठिकाणी कुठेही विकायला त्यांनी परवानगी दिलेली आहे, देशात परवानगी दिलेली आहे, परदेशात सुद्धा पाठवायला परवानगी दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बी जर एखाद्या ठिकाणी आपल्याला वेठीस धरत असतील एखाद्या बाजार समितीत तर त्यांनी खाजगी बाजार समिती आहे आणि बाहेर कुठेही त्यांना विकायला परवानगी आहे, त्यांनी विकू शकतात आणि त्यांनी तसं करावं। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक।